सो सनी गेला हॉस्पिटलला आणि माझा मस्त आता सेशन झालेला आहे श्रुतिका बरोबर. कन्सिस्टंट नाही होत आहे माझ्याने, कारण एवढी सारी कामं असतात ना, तरी सकाळी लवकर उठते, लाईक 6 वाजता 6:30 उठते. तिकडनं जी सुरुवात होते ती रात्रीपर्यंत चालूच असतं आणि त्यामुळे टाईम नाही मिळत आहे. बट नाही, आता मी टाईम काढणार आहे, कारण फार गरजेचं आहे. सो मी हे आधीसुद्धा बोलली आहे की एक्सरसाइज जर चालू केली तर ती कंटिन्यू ठेवायला पाहिजे. माझं वॉकसुद्धा आता फिलहाल होत नाही आहे, सो तोसुद्धा आता रुटीन मी लवकरच न्यूली स्टार्ट करणार आहे. सो नायसा मॅडम उठलेल्या आहेत. गुड मॉर्निंग. काय बघते तू? मँगो फॅमिली नायसाचा आजकाल एक फेवरेट झाला आहे. शी लव्स टू वॉच दॅट लिटिल मायरा. ती खूपच क्यूट आहे आणि ते छान छान गेम्स दाखवतात. सो नायसा इज एन्जॉईंग दॅट. आणि आज नाय हायडेन सिक्केत आहेत. आणि आज नायसाचं टी व्ही डे आहे, पण आपण थोड्या वेळच बघायचंय. ओके, अभ्यास पण करायचा आहे ना, एक्झाम्स येणार आहेत ना आपले. घे दुधुपी, तोपर्यंत मी भाती करते. हा, सो सकाळीच जसं मी म्हटले की जेवण वगैरे झालेलं, फक्त भात आणि वरण ह्याचं मला कुकर आता लावायचं आहे. सो ते मी लावते. मी आज 2:30 नायसाच्या स्कूलची जी न्यूट्रिशनिस्ट आहे तिच्या बरोबर मीटिंग आहे, म्हणजे ते आपल्याला सांगणार की तुमच्या बाळाचं कसं डाएट असायला हवंय आणि मी त्यांना काय डाएट देते. सो तो एक डिस्कशन असणार आहे. सो आमचं मस्त जेवण झालेलं आहे. मी जसं मगाशी म्हटलेली की मला एक माझं मीटिंग होतं, सो ते सुद्धा झालं आहे. तिने मला सगळं काही विचारलं की नायसाचं डाएट वगैरे कसं आहे, नायसा काय जास्त करून खाते, आणि तिने मला खूप हेल्प केलं की एक्झॅक्टली कसं आपण आपल्या बाळाला व्हेजिटेबल्स देऊ शकतो, कारण नाही बोललं तरी नायसाचं इनटेक पटेटोचं खूप आहे. सो शी इज लाईक की नायसा तर खूप लहान आहे, सो इट्स ओके, बट आपण तिचा जो डाएट आहे ना तो प्रॉपर बॅलन्स करण्याचा प्रयत्न करू. आणि हेच सनीसुद्धा मला सांगत असतो आणि आम्ही खरंच खूप ट्राय करतो. म्हणजे जर नायसा ॲक्च्युली खूप सारे असे व्हेजिटेबल्स आहेत जी ती नाही खात. सो मग मी ते पराठामध्ये त्याची प्युरी वगैरे टाकून, लाईक बीटरूटचं प्युरी, मग बीटरूट पराठा बनतो, मग पालक पराठा बनतो. मग तिने मला सांगितलं तुम्ही मुळीचं पण ॲड करू शकतात जर तिला चिला आवडत असेल. सो नायसा आता फक्त मुगचाच चिला खाते, तर तिने मला सांगितलं एक दोन भाज्यांचं प्युरी मिक्स करून पण चिला देऊ शकतात, जेणेकरून ती टेस्टी होऊन जाईल. सो असे तिने मला एक दोन आयडियाज दिलेले आहेत. इवन तिने मला सांगितलं की डाळमध्ये सुद्धा तुम्ही टाकू शकतात कोणत्याही व्हेजिटेबलचं प्युरी किंवा पालक वगैरे टाकून देऊ शकतात. पण नायसाचा इशू काय की तिला माहिती आहे डाळ येल्लो कलरची येते, मग त्यात वेगळं कलर असेल का ती खाईल की नाही आय डोंट नो. पण एक आहे की नायसा सगळ्या प्रकारचे डाळ खाते, लाईक मसूर, मूग, तूर डाळीचं कोणतंही वरण केलं तरी ती खाते. स्प्राऊट्स मेन म्हणजे तिच्या पोटात सगळे जात आहेत, मी तिला तेच सांगितलं. फ्रूट, स्प्राऊट्स, डेट्स हे ती रेग्युलर बेसिसवर खाते, हे जातंच तिच्या पोटामध्ये. तिने एक गोष्ट मला सांगितली की चपाती आणि भात हे दोन्ही एकत्र नाही द्यायला पाहिजे. ते अजून खूप लहान आहेत आणि त्यांच्या ते बॉडीसाठी नाही आहे प्रॉपर, म्हणून जर एका वेळेस जर चपाती देत असाल तर मग संध्याकाळच्या टायमात तुम्ही भात द्या. आणि नायसाचं तसंच, ॲक्च्युली ती टिफिनला चपाती नेते, लंचला भात करते, संध्याकाळी मी तिला भाताची खिचडी करते. सो तिने मला सांगितलं की ते ॲसच बघितलं गेलं तर तिचं पूर्ण डाएट प्रॉपर आहे. आणि किती ॲक्टिव्ह आहे हे सुद्धा विचारलं तिने. नायसा तर तुम्ही बघितलं की सुपर ॲक्टिव्ह असते खूप. ॲक्च्युली हे हेल्पफुल होतं मला. मला पण एक आयडिया मिळाली की मला एक्झॅक्टली नायसाला कोणत्या प्रकारे काय काय द्यायला हवं आहे. त्यांनी मला एक गोष्ट सांगितली, ती म्हणजे फ्रूट ज्युसेस देऊ नका, कारण फ्रूट ज्यूसमध्ये कसं होतं, मोर ऑफ फायबरनं सगळं निघून जातं. जे शुगर पार्ट आहे ते पाठीमागे राहतं आणि त्याचं इनटेक आपलं बेबीज जास्त घेतात. सो तिने मला सांगितलं की अवॉइड करा फ्रूट ज्यूस वगैरे. आणि संध्याकाळी काही चणे वगैरे खाता येत असतील, चणा चाट वगैरे, जे की नायसाला भयंकर आवडतं. जो सेशन होता माझ्यासाठी खूपच हेल्पफुल होता. सो ऑफकोर्स मी त्यांच्या स्कूलला तर जाऊन थँक्यू बोलणारच आहे, कारण खूपच छान होतं ते. आणि मला असं वाटतं हे जे इनिशिएटिव्ह घेतलंय ते पण खरंच खूप मस्त आहे, कारण आपल्याला सुद्धा कळतं की आपलं बाळ बरोबर खाते की नाही आणि आपण आपल्या बाळाला व्यवस्थित सगळं काही देतोय की नाही. सो येस, आता आमची मॅडम काय बनवते? हाऊस बनवते.
आणि संध्याकाळी मग आम्ही जाणार आहोत बाउन्स करायला, नायसाला बाउन्स करायचंय. सो थोडस बाउन्स करायला तिला मी नेणार आहे, है ना. सो पीपल स्टे ट्यून्ड. नायसा इज रेडी, नायसा इज रेडी टू गो. नेकलेस नाही, ब्रेसलेट म्हणतात त्याला. दाखव, नायसा लिहिलंय का त्याच्यावर? वा, नायसाला मी आज बाउन्स ला घेऊन चालली आहे. का तुटलंय? ओ, शुभंकर होती बोलली. कुठे? चल. हो, आणि शुभंकर होती. शुभंकर होती पण बोल, आजीला पण जय जय कर. सो मी, नायसा, आई, दुगी आई, आम्ही दोघी चाललो, सगळे चाललो. सो फायनली आम्ही पोहोचलो सी वुड्स ग्रँड सेंट्रलला. नायसा थांब. एक्साइटेड आर यू? एक्साइटेड? धाव, धावायचं नाही, गाड्या येतात. नायसा, हो हो, अँड द ब्युटिफुल वेलकम. ऍक्च्युली इट्स नॉट अ वेलकम, तू विकायला आहे पण ते छान वाटतं. नायसा सी मशरूम, हात ना लावायचा. स्नेल बोली ना, फ्लेमिंगो. चला, हे बघ, बटरफ्लाय बघ. हो हो, खूप गोड आहे ती. तुझं नाव काय? तू पण लाचते नायसा सारखीच. नायसा पण तशीच येते बघ, मस्त. कोण हाक मारतय मला एकदम अचानक?
सामने गेली शॉपिंग काय ती गेली ट्रेन मध्ये गेली तिथे मी जाते जरा येत आहे तुम्ही चांगलं फिरलं नाही सर तो फुल मजा गेली 5 मिनिटं लेट झालं तर एंट्री नव्हती देत मी बोलली आम्हाला 5 मिनिटं मी लवकर निघेल पाहिजे तर नाही सर बॉटल घ्यायची आहे ना ही पूरा प्लास्टिक आहे ना स्टील मे नाही आहे पिंक कलर मे बघ कोणती पाहिजे बघ बाबू लवकर बघ चल बाबू हे सगळं आहे आपल्याकडे तू गोल गोल फिरवते फक्त काय घेतलं तू स्टिकर आणि न्यू बॉटल कारण आयसाची बॉटल तुटली ना पिंक पिंक वाली आजी व आजी मॅक्स मध्ये गेली चल सगळं बंद होईल आले व्हायचं आपल्याला बाहेर काढतील कशी झाली आउटिंग दोघींची हा वॉक सीवूडला आल्यावर फुल वॉकच होते पण विंडो शॉपिंग झाली आणि मस्त खाल्लं पण आणि आता आम्ही निघतो चलो कधी हसते तर कधी रडते कधी